घाट वळणावर प्रसवली माणुसकी। राजूर घाटात देवी मंदिराजवळ बाळ जन्मले। लॉकडाऊनच्या काळात माणुसकी प्रसवणारी घटना घडली। आज बुधवार 29 एप्रिलला सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास राजूर घाट वळणावरील देवी मंदिराजवळ खामखेडवरून बुलढाणासाठी प्रसूतीकरिता आणल्या जात असलेल्या 20 वर्षीय सौ निकिता ज्ञानेश्वर गावंडे या महिलेला मध्येच वेदना असह्य होत असल्याने तिच्या सोबत असणाऱ्या 2 महिलांची तारांबळ उडाली। नेमके याच वेळी एका ऑटोतून काही आरोग्य सेविका बुलढाणावरून मलकापूरकडे ड्युटीसाठी चालल्या होत्या। पुढे गेल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मागे येऊन जवळपास बाळाचा जन्म होताना केलेली वैद्यकीय मदत फार मोलाची ठरली। गोंडस बाळाचा जन्म झाला। ANM कर्मचारी असलेले सुनंदा काटे, वैशाली सावळे, शीतल जाधव, किरण राठोड, पल्लवी कांबळे व जयश्रीताई पवार आरोग्य सेविकांनी मध्येच थांबून केलेली मदत ही माणुसकी पसरविणारीच ठरली। दरम्यान पुढील उपचारासाठी बाळ व बाळांतिनीला बुलढाणा येथे आणण्यात आले। त्यांच्यावर गोडे नर्सिंग होम मध्ये पुढील उपचार सुरू आहे। मी आणि माझ्या सोबतचा स्टाफ ड्युटीवर जात असताना आम्ही रेग्युलर प्रमाणे आमच्या ड्युटीला जात होतो। रोजच्या टायमावरती जात असताना आम्हाला तिथे एक ऑटो उभा दिसला। आम्हाला असं वाटलं की तिथं डिलिव्हरी चालू आहे। आम्ही उतरलो, तात्काळ उतरलो आणि तिथं बघतो तर डिलिव्हरी चालू होती, म्हणजे प्रोसिजरमध्ये होती। तेव्हा आम्ही सर्वांनी तिथे कवर केलं आणि आमच्याकडं डिलिव्हरी किट नसताना जे जे आमच्याकडं उपलब्ध होतं, हँडग्लोव्ज होते, सॅनिटायझर होतं, मास्क होते, जेवढं होतं आम्ही तेवढ्या याच्याप्रमाणे डिलिव्हरी केली। आणि डिलिव्हरी केल्यानंतर आम्हाला आमच्या ड्युटीचंही भान होतं, आमच्या टायमाचं एक हे होतं। आम्ही डिलिव्हरी केल्यानंतर त्यांना ॲटोच बाळ आणि आई सुरक्षित होती आणि त्यांना ॲटोमध्ये आम्ही बुलढाणा पाठवलं हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही आमच्या ड्युटीसाठी समोर निघून नियमितप्रमाणे मी व माझे सहकारी आरोग्य सेविका आम्ही सर्वजण बुलढाण्याहून मलकापूर येथे ड्युटीवर येत असताना आम्ही सर्वजण ॲटोने ड्युटीवर येत होतो। तर घाटामध्ये एक ॲटो आम्हाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसला। तर त्या ॲटोतील व चालक बाहेर उभे होते व 2 महिला त्या ॲटोला कवर करत होत्या। मग पुढे गेल्यानंतर आमच्या मनात शंका आली की काय झाले असावे, कारण हे सर्व अनियमितपणे दिसत होतं। म्हणून आम्ही पुढे गेलेलो, परत वापस आलो व पुन्हा एकदा मग आम्ही पाहिलं तर तिथं एक महिला प्रसूती वेदना देत होती। तर त्या मातेस प्रसूतीकाळा सुरू झालेल्या होत्या। तर ते खामखेड राजूरच्या खाली खामखेड येथील ती महिला होती। मग आम्ही 108 व 102 या ॲम्ब्युलन्सला फोन लावला, परंतु तो फोन काही लागला नाही। पर आणि इथे महिलेला आणि त्या मातेस प्रसूतीकाळा ह्या सुरू झालेल्या होत्या। म्हणून आम्ही प्रसंगाचे अवधान साधून आम्ही त्या गांभीर्याने त्या महिलेस आम्ही सर्वांनी ग्लोव्ज घातले व सॅनिटायझर करून घेतलं स्वतःचे हात व आमच्याकडे असलेले सर्व उपलब्ध साहित्यातून त्या मातेची आम्ही डिलिव्हरी केली व त्या मातेची प्रसूती सुरक्षितपणे व निर्जंतुकीकरण करून योग्यरित्या पार पाडली। माता व बाळ दोघेही सुरक्षित आहे व दोघांचीही तब्येत खूप छान आहे। त्यांना पुढील तपासणी करता व पुढील उपचाराकरिता बुलढाणा येथे जाण्यासाठी त्यांना सांगण्यात आले।